क्षणाच्या एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. गांधी जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशनमधील गांधी पुतळ्यांपर्यंत ज्येष्ठांची पदयात्रा. रवींद्र धंगेकर देणार काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा. कसब्यातून लढणार अपक्ष. कांद्याच्या वाढत्या किमती पाहता चोरट्याने पळवला कांदा. आणि कोथरूड मधील जनता पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना घरचा रस्ता दाखवेल. कोथरूडकर संतापले. आता बातम्या सविस्तराने. विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांची 150वी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती यानिमित्त जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठांचा गौरव आणि कल्याण आणि कौटुंबिक जाणीव जनजागृतीसाठी शनिवारवाडा ते पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत पदयात्रा काढण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड आणि खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या पदयात्रेस हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलं आहे. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर ज्येष्ठांची प्रतिष्ठा वाढावी आणि त्यांच्याप्रती आदरभावना निर्माण व्हावी या उद्देशाने या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पदयात्रेत एकतायोग ट्रस्टचे संदीप पवार यांच्यासह गांधीजींच्या वेशभूषातील नागरिक बालक आळंदीचे भजनी मंडळ टाळ मृदुंग पथक टिपऱ्या पथक ढोलताशी पथक आदी पथक सहभागी झाला होता. त्या भागात न जमून कलेक्टर कचेरी पर्यंत जाणार आहेत. त्याच्या मागे ही पायी मिरवणूक आहे. ज्येष्ठ नागरिक हे आमचं भूषण आहे. ज्येष्ठ नागरिकांचं मार्गदर्शन आम्ही नेहमीच घेत असतो. स्वतःचा कोणाला त्रास होऊ नये आणि समाजाला आपला उपयोग व्हावा या भावनेतून विविध ज्येष्ठ नागरिक संघ संस्था हे काम करत असतात. आज मोठ्या प्रमाणावर सगळेजण इथे जमलेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. पारंपरिक स्वरूपात कायमच भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघात उमेदवारीचा मुहूर्त कोण साधणार याची उत्सुकता होती. आता भाजपने महापौर मुक्ता टिळक यांचं नाव मंगळवारी जाहीर केलं तर काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलं. तर काँग्रेसचे दुसरे इच्छुक उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ही संधी नाकारण्यात आली त्यामुळे ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे इच्छुक असणारे रवींद्र धंगेकर यांना संधी नाकारण्यात आल्यामुळे ते अपक्ष आणि अन्य कोणा पक्षाकडून रिंगणात येणार का असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र आता स्वतः धंगेकर यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचं सांगत अपक्ष उमेदवार म्हणून ते विधानसभेच्या निवडणुकीला कसब्यातून सामोरे जाणार आहेत. मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. सन्माननीय पृथ्वीराज बाबा असतील, अशोकरावजी चव्हाण असतील, विश्वजीतजी कदम असतील आणि महाराष्ट्रातले सर्व बाळासाहेब थोरात असतील, विद्यार्थीचे सगळे पदाधिकारी आणि सत्यजित तांबे या सगळ्यांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला कसबा विधानसभेसाठी तुम्ही मला उमेदवारी द्या. पण परंतु त्यांचा काय निर्णय झाला हा मला माहीत नाही. परंतु त्यांनी माझी उमेदवारी रद्द केली आणि अरविंदजी शिंदे यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली. पण मी सातत्यानं 30 वर्ष ह्या पुण्यनगरीमध्ये काम करतो आहे आणि 2 वेळा मी विधानसभेची निवडणूक ह्या मतदारसंघात लढवली आणि मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्ते म्हणले आपल्याला निवडणूक लढवावी लागेल कारण कसब्याचा उमेदवार कसब्यासाठी तुम्हालाच लोकांनी चॉईस केलं म्हणजे तुम्हीच आमची सेवा करू शकता आणि तुम्ही निवडून येऊ शकता म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयासाठी मी आता अपक्ष निवडणूक लढवतो आहे. 4 तारखेला गुरुवारी फॉर्म भरणार आहे आणि कुठल्याही पक्षामध्ये न जाता सर्व समावेशक असा निर्णय घेतला आहे आणि सर्व समाजाला घेऊन मी ही निवडणूक लढवणार आहे आणि मला खात्री आहे की कसबा विधानसभेमधली जी लोकं आहेत ही सर्व जाती धर्माची आहेत आणि ही सगळी माझ्यावर पूर्वीपासून प्रेम करतात कारण माझ्या तीस वर्षाच्या राजवटीमध्ये मला त्यांनी इतक्या प्रमाणात त्यांनी मला प्रचंड बहुमताने 5 वेळा महानगरपालिकेत पाठवलेलं आहे आणि विधानसभेला निसटता माझा पराभव झालेला आहे. तर तो पराभव भरून काढण्यासाठी मी काँग्रेस पक्षामध्ये गेलो होतो.
पण काँग्रेस पक्षामध्ये मी काही कशात कमी पडलो हे मला कळलं नाही, पण जनतेच्या न्यायालयामध्ये मला जनता न्याय देईल असं मला पूर्णपणे वाटतं आणि माझा निर्णय पक्का झालेला आहे. मी ही निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही. आंबेगाव तालुक्यात किरकोळ चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून त्याचबरोबर चोरट्याने आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळवलाय. शेतकऱ्यांना आता घराची राखण करावं की कांदा चाळीचा राखण करावा असा प्रश्न निर्माण झालाय. टव्हारेवाडी तालुका आंबेगाव येथील दत्तात्रय नमाजी टव्हारे यांच्या शेतातून 10 पोती 600 किलो कांद्याची चोरी झाली आहे. याबाबत टावरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टावरे यांनी शुक्रवारी दिवसभरात 10 पोती कांदा भरून दरवाजा बंद करून सायंकाळी घरी गेले होते. त्यांच्या कांद्याचा इथ सुमारे 200 पोती कांदा असून भरलेला कांदा विक्रीस पाठवला होता. शनिवारी व्यापारी कांदा खरेदीसाठी येणार होता, त्यामुळे शनिवारी संध्याकाळी ते आपल्या कांदा चाळीचे दरवाजे उघडून कांदा पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना कांद्याच्या भरून ठेवलेल्या 10 पिशव्या गायब असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांचा अंदाजे 22 ते 25 हजार रुपयांचं हे नुकसान झालं आहे. मंचर बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला 300 ते 350 एवढा दर मिळत असून कांद्याला सध्या चांगले दिवस आल्यामुळे शेतकरी वर्ग साठवणूक केलेला कांदा विक्रीस काढत आहे. मात्र चोरट्यांच्या भीतीने आता कांद्याची राखण कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं या महाराष्ट्रामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्यातूनच या भागातील शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवून जे काही 2 रुपये उत्पन्न मिळावं या दृष्टीने साठवलेला कांदा या चोरीला जातो. शेतकऱ्यांनी जगावं कसं हा खरं तर शेतकऱ्यांपुढं प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच कोथरूडमधून त्यांच्या नावाला विरोध झाला. दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. मात्र हे झालं भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं, पण सर्वसामान्य कोथरूडकरांना काय वाटतंय पाहूयात. कोल्हापूरमधून थेट कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात कोथरूड या विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. मात्र कोथरूडकरांना काय वाटतं त्यांच्या या उमेदवारीबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, ते आता कोथरूडमधून निवडणूक लढवत आहेत, त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, काय तुमचं मत आहे? एक भारतीय नागरिक म्हणून कोणालाही कुठल्याही भागातनं निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि घटनेने त्यांना तो अधिकार दिला आहे. कोथरूडकरून म्हणून मी त्यांचं इथं जरी त्यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी मी त्यांचं इथं मनापासून स्वागत करतो. पण कोथरूडची जर संस्कृती आणि इथलं राजकीय परिस्थिती जर तुम्ही बघितली तर कोथरूडकरांनी आजवर कुठल्याही बाहेरच्या माणसाला स्वीकारलेला नाही. जरी चंद्रकांत पाटील म्हणत असतील की मी इथला जावई आहे, मी 6 महिने इथं पालकमंत्री आहे, पण हे काय त्यांचं काम नाही आहे. तो एक राजकीय पक्षाने त्यांना दिलेलं एक पद होतं आणि ते इथं बसवत आहे. ते कोल्हापूरचे मूळ आहेत आणि एक 6 महिने वर्षभरापूर्वी तिथं एक मोठा पूर आला होता आणि तिथली जर आपण परिस्थिती माहिती घेतली तर तिथं ते बिलकुल साफ अयशस्वी झालेत. गेल्या 15 दिवसापूर्वीच एक मोठा पूर आला पुण्यामध्ये पण. अशा वेळेस पुणेकरांच्या समस्येकडं त्यांच्या अडचणीकडं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे होतं, तिथं उभं राहिलं पाहिजे नव्हतं. पण अशा वेळेस ते त्यांच्या भागामध्ये दिल्लीला गेले आणि तिकीट वाटपाचं काम करत बसले. म्हणजे नागरिकांच्या समस्यांशी अडचणीशी त्यांचा काही दुरान्वय संबंध नाही. निश्चितच या भागातला कोथरूडकर जो आहे त्यांना कठोरपणे विरोध करेन आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देईन. ते जरी त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षात इथं प्राबल्य आहे, आमचं सिटिंग आमदार आहे, नगरसेवक आहेत, पण कोथरूडकर एकवटल्यानंतर ते कसे बाहेरच्याला पळवून लावतात हे त्यांना निकालाच्या दिवशी 100% कळेल. तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की मी शिवसैनिक म्हणून सांगतो की हा पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. एक तर स्थानिक उमेदवाराला तिकीट द्यावं किंवा शिवसेना सोडला तर शिवसेनेने लढवा एवढीच इच्छा होती आमची. अजून काही नागरिक आहेत जे कोथरूडमधले आहेत, सर तुम्हाला काय वाटतं चंद्रकांत पाटलांना उमेदवारी मिळालेली आहे, थेट त्यांनी कोल्हापूरवरून पुण्यात निवडणूक लढवत आहेत ते? मी खरं म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता आहे इथला, पण माझं असं मत आहे कुणालाही तिकीट मिळालं तरी स्थानिक कोथरूडकरांनाच कोथरूडकर मिळाल म्हणून पाहिजे होतं. आमच्याकडे 2 मेघाताई होत्या, आमचे मुरलीधर मोळ होते, यांच्यापैकी कुणाला जरी मिळालं असतं तरी आम्ही कोथरूडकर म्हणून मान्य केलं असतं, परंतु हे आम्हाला मान्य नाही. आयात उमेदवार नको होता तुम्हाला? आयात उपार तसं म्हणता येईल ना, येणार नाही, परंतु कोथरूडकर म्हणून
कोथरूडकर म्हणून मला असं मत आहे की लोकांची प्रतिक्रिया पण तशी आलेली आहे की बाबा कोथरूडकरच पाहिजे किंवा स्थानिक हितला पाहिजे, बाहेरून आलेले चालणार नाहीत असं आमचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं सर? माझं नाव अनिरुद्ध खांडेकर, मी इथला एक सामान्य नागरिक आहे. वास्तविक पाहता कोथरूड हा ब्राह्मण लोकांचा प्राबल्य असलेला हा मतदारसंघ आहे. या इथे आत्ताच्या ज्या विद्यमान आमदार आहेत मेधा कुलकर्णी यांचं काम काही वाईट काही नव्हतं, सगळे लोक त्यांचे अगदी कन्व्हिन्स होते. आत्तापर्यंत जर यांना कोल्हापूरमध्ये जर युतीमध्ये जागा सुटलेली नव्हती भाजपची, तर त्यांनी पुण्यामध्ये जर त्यांना व्हायचं होतं, त्यांनी शिवाजीनगरमधनं उभं राहायला हवं होतं. तर शिवाजीनगरमधनं उभारता कोथरूड हा अत्यंत सेफ का घेतला त्यांनी, याचा अर्थ त्यांना त्यांच्या क्षमतेवर अजिबात हे नाही आहे, विश्वास नाही आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत सेफ असा बघितला. आणि वास्तविक पाहता इथे ब्राह्मण लोकांना नाराज करायची काहीच गरज नव्हती. या इथे त्यांनी येऊन इथे थोपवल्यासारखं काम होतंय. आणि वास्तविक पाहता त्यांची जर कामाची इथे आता पुण्यामध्ये पालकमंत्री म्हणून बरेच दिवस आहेत, त्यांची अशी काही वाखाणण्या दोघी काही कामगिरी पण नव्हती पुण्यामध्ये, तर कशासाठी पुण्यावर हा भाजप हे उमेदवार थोपवतोय याचं आम्हाला पूर्णपणे असं वाईट वाटतंय. तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे? आमच्या मनातली उमेदवार हा पहिलं वास्तविक पाहता भाजपचा जे एक्झिस्टिंग माणूस होता हे उमेदवार होते, त्यांनासुद्धा दिला असतं तरी चाललं नसतं. नाही तर भाजपचा दुसरा स्थानिक कुठला उमेदवार दिला असता तरी चाललं असतं, त्याला काही इथल्या लोकांचा तसा काही आक्षेप नाही आहे. पण बाहेरनं आणून थोपण्यामध्ये काही गरज नव्हती असं अगदी स्पष्टपणे आम्हाला वाटतं याच्यामध्ये. पण भाजपचा कुठला उमेदवार युतीमध्ये जो आता झालेला आहे तो दिला तरी चाललं नसतं. युती नसताना मोकाटे साहेब होते शिवसेनेकडनं, आणि इकडनं हे होते इवन शिवसेनेकडनं शामराव देशपांडेसुद्धा होते. पण आता युतीमध्ये हा जर भाजपला सुटला असेल तर आमदार मेधाताई कुलकर्णींना परत रिपीट करायला काही हरकत नव्हतं. पुण्यात 8 मतदारसंघात शिवसेनेला जागा मिळालेली नाही. हो आता मिळालेली नाही आहे. आता हे त्या दोघांमधला हा प्रश्न आहे, हे आता त्याबाबतीत एक सामान्य नागरिक म्हणून मी काही सांगू शकत नाही. पण समजा जर युतीमध्ये भाजपला हा सुटलेला आहे तर स्थानिक माणसाला हा द्यायला हवा होता असं आम्हाला पूर्णपणे वाटतं. त्याच्यासाठी बाहेरनं माणूस आणून ठेवा आणि असा खूप मोठं असं काही काम आहे त्याच्याआधी मी म्हटलं असं देवेंद्र फडणवीस ना लढवा पुण्यातनं जर यावं आहे तर, कारण त्यांचं कामगिरी पण चांगली आहे, एक ब्राह्मण उमेदवार आहे आणि त्याप्रमाणे त्यांना आणि चंद्रकांत पाटलांना देवेंद्र फडणवीसांचा द्यायला हवा होता. मग आता तुम्ही बोलताना सांगितलं की सेफ झोन म्हणून चंद्रकांत पाटलांनी हा मतदारसंघ घेतलाय का? बरोबर, ॲब्सोल्युटली, दुसरं काही कारणच नाही त्याला काही. तर एकूणच काय की कोथरूडकरांच्या ज्या आपण प्रतिक्रिया पाहिल्यात, तर चंद्रकांत पाटील हे आयात उमेदवार आहेत, त्यांनी कोल्हापूरमधून निवडणूक लढवली पाहिजे होती, सेफ झोन असलेला मतदारसंघ त्यांनी निवडला आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटलांना ही निवडणूक नक्कीच अवघड जाणार आहे असंच कोथरूडकरांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भाजप शिवसेना महायुतीमध्ये उमेदवारांची घोषणा होता, सर्वत्र अधिकृत उमेदवार कामाला लागलेत. खेड आळंदीमध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार सुरेश गोरे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली असून कार्यकर्त्यांसोबत बैठक आणि गाठीभेटी सुरू करण्यात आल्या. खेड आळंदी विधानसभा क्षेत्रात पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी आमदार सुरेश गोरे सज्ज झालेत. शिवसेना पक्षप्रमुखांनी टाकलेली जबाबदारी पार पाडून मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वास आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्याची ही तयारी जोरदार असून मोर्चेबांधणीही सुरू आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 5 वर्षात रस्त्याचं काम आणि MIDC साठी काम करणार असल्याचं आमदार सुरेश गोरे यांनी स्पष्ट केलं आहे. आज 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची देखील जयंती. सर्वत्र स्वच्छतेचा संदेश देत आज शाळा आणि महाविद्यालयात देखील महाश्रमदान अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वच्छतेचा संदेश घरोघरी आणि शहरात देत आज गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. पिंपरीमधील कन्या विद्यालयात विद्यार्थिनींनी श्रमदान अभियान राबवून त्यामध्ये मोठ्या संख्येने आपले योगदान दिले आहे. त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांनी देखील या महाअभियानात सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत स्वच्छतेबाबत जनजागृती केली आहे. महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगुळकर पुण्यातील पंचवटी या निवासस्थानी राहत होते. ही वास्तू म्हणजे कल्पवृक्षाप्रमाणे होती, कारण या वास्तूमध्ये महाकाव्य गीता रामायण पटकथा गीत असे अजरामर साहित्य लिहिले गेले. पुण्यातील अनेक जण या वास्तू समोर
वरून अनेकदा गेले सुद्धा असतील. गदिमा जिथे राहतात ते अनेकांना माहीत नाही. गदिमा यांच्या वास्तूला भेट देत विद्यार्थ्यांनी त्यांच्याविषयी माहिती घेतली. यावेळी त्यांच्या 100व्या जन्मदिनानिमित्त त्यांनी रचलेले माणुसकेच्या शत्रुसंघे युद्ध अमुचे सुरू जिंकू किंवा मरू या गीताने 100 विद्यार्थ्यांनी समूह गीतातून संगीतरूपी मानवंदना दिली आहे. या देशभक्तीपर गीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय. पैसे घेणाऱ्या किरकोळ किराणा विकणाऱ्या कर्वेनगर मधील दुकानदाराला बँकेच्या सर्व्हिस चार्जपोटी 23,000 रुपयांचा दणका बसलाय. एकीकडे डिजिटल इंडियाचा मोठ्या प्रमाणात बोलबाला केला जात असतानाच रमेश देवाशी या किरकोळ व्यापाऱ्याला 23,074 रुपयांचा फोन पेमुळे दंडा करण्यात आलाय. पाहूया तक्रारदाराचं काय म्हणणं आहे. माझे खाते सिंडिकेट बँकेत आहे, पण त्यात मी जे हे फोन पे वापरतो त्याचे जे ट्रान्झॅक्शन बँकेत सगळं मिळून जे येतात ते ट्रान्झॅक्शन बघून बँकनी मला हे चार्जेस 23,074 रुपये कट केले, पण मला ते मान्य नाही आहे आणि बँकेने मला विचारलं बी नाही आहे की ते चार्जेस का कापले गेले. त्याच्यामुळे मला ते मान्य नाही म्हणून पुढे मी असे म्हणतो की हे दुसऱ्याला बी अशी घटना न होवे. पेटीएम फोनपे कोणचा बी पे असेल त्याच्यामुळे मी ही वादना देतोय की पुढे सगळ्या लोकांनी सतर्क राहायचे. ते जे विषय फोनपे मी कमीत कमी 7-8 महिने झाले, 1 महिन्याचे नाही तसे नाही सांगितले. बँकेने सांगितले की जसे 40 ट्रान्झॅक्शन झाले तर आम्ही कमीत कमी 100 रुपये त्यांचे कट करतो. ट्रान्झॅक्शनचे 40 ट्रान्झॅक्शन झाले की आमचे चार्जेस चालू होते. जे आमचे बँकेचे असेल रूल त्याच्या हिशोबाने आम्ही कट करून चार्जेस लावते. 1 रुपयाचे ट्रान्झॅक्शन असेल तरी मान्य नाही म्हणतात. 1 रुपयाचे असले तरी ट्रान्झॅक्शन फक्त तरी 40 झाले तर म्हणजे चार्जेस पडणार असे म्हणले. बँकेने असे सांगितले की 40 ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आमचे म्हणजे चार्जेस कट होते असे मेसेज 1 ऑक्टोबरला रात्री 2:53:05 बँकेने सांगितले की सगळे बँकेत हे जे ऑनलाईन असेल तरी ट्रान्झॅक्शनमध्ये हे चार्जेस पडतंच. मी म्हणले असे एवढं एकदम पडणार नाही, मी गरीब माणूस आहे, एवढं एकदम पडलं तर कसं माझे दुकान बी बंद होईल. ते हिशोबाने अंदाजे आता 6-7 महिन्याचे एकदम अंदाज सांगता येणार नाही की 1 दिवसाचे किती ट्रान्झॅक्शनवर पैसे. म्हणले नाही नाही तुमचे 1 दिवसात जे 100-150 ट्रान्झॅक्शन होते त्याच्यामुळे कापले जाणारच. आज तर बँक बंद आहे, बरं उद्या मी जाऊन स्टेटमेंट आणू शकतो. नाही आत्तापर्यंत नाही केली, पण आत्ता माझा विचार आहे की कमीत कमी कंप्लेंट करून ते जे मेसेज मला आलेले आहे त्याचे काहीतरी व्हावा. पुढे जाऊन दुसऱ्यांना नुकसान नको आहे असे 23,000 असे कापल्यावर कसे दुकानं चालायची आमची. एवढी मोठी बी दुकान नाही आहे की मी एकदम मोठी दुकान आहे म्हणून 23 गेले तरी काय नाही. राष्ट्रीयतेच्या 2 चेक्सवर खोट्या सह्या करून 75,000 रुपये चोरल्याबाबत अमरसिंह जाधवराव यांनी तक्रार दाखल केली आहे. अमरसिंह जाधवराव यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. दैनिक राष्ट्रतेजच्या करंट खात्यातून 1.5 लाख रुपये धनाश देशवदारी खोट्या सह्या करून काढण्यात आल्याबाबत त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गायब झालेल्या बँक स्टेटमेंट्स आणि चेकबुक्स याद्वारे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता सदर कालावधीतील बँक स्टेटमेंट्स बँकेकडून पुन्हा त्यांनी प्राप्त करून घेतली आहेत. 2019 ते 2019 पर्यंतची चेकबुक्स देखील संभावित व्यक्तीकडून दैनिक राष्ट्रतेजच्या कार्यालयामधून गायब करण्यात आल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे. गेले 40 वर्ष मी पुण्यातून दैनिक राष्ट्रतेज चालवत आहे. माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा उमेश तानाजी कदम व रिसेप्शनिस्ट अकाउंटंट नेहा वडके आणि ऑफिस बॉय बिभीषण काळे या तिघांनी संगनमत करून दैनिक राष्ट्रतेजच्या चेकवर इंडियन ओव्हरसीज बँकेतून बेरर चेकने 4-5 लाख रुपये काढले आणि हे पचल्यामुळे त्यांनी ॲक्सिस बँकेचे चेक्स माझ्या ड्रॉवरमधून चोरले
आणि 1.5 कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला. ते पैसे त्यांनी क्रॉस चेकने घेतले, क्रॉस चेक असल्यामुळे ते पैसे त्यांनी डिप्रेस क्लास मिशन लीग सोसायटी ऑफ इंडिया यांच्या खात्यात भरले आणि तिथून ते माझ्याकडे आल्यानंतर ॲक्सिस बँकेने मात्र मला आगाऊ विचारल्यामुळे मी ते स्टॉप पेमेंट केलं म्हणून ते पैसे वाचले. इंडियन ओव्हरसीज बँकेनं त्या हे बेरर चेकने पैसे देताना मला फोनवर विचारणा केली नाही, किंवा ज्याने बेरर चेकने घेतले त्याचं आयकार्ड वगैरे काही चेकच्या मागे हे करून घेतले नाही. हा बँकेचा अक्षम्य हलगर्जीपणा नाही, बेकायदेशीर कृत्य आहे. त्याबद्दल मी रिझर्व्ह बँकेकडे सदर इंडियन ओव्हरसीज बँकेविरुद्ध तक्रार करणार आहे. ॲक्सिस बँकेनं मला मात्र माझे पैसे वाचवले आणि त्यांनी मला आगाऊ सूचना दिल्यामुळे मी ते स्टॉप पेमेंट केलं. परंतु इंडियन ओव्हरसीज बँकेने मात्र 4 चेक्सनं बेरर चेकनं ह्या रकमा दिल्या. हां, इतर वेळेला इतर बँका 5-10 हजाराच्या रकमेसाठीसुद्धा फोन करतात बेरर चेकने दिले तर. पॅन कार्ड मागतात, आधार कार्ड मागतात. तसं यांनी काहीही केलं नाही. पोलीस तपास जो करत आहे त्यांनी FIR दाखल केली पण अद्याप पुढं काहीच झालेलं नाही. नाही, त्याच्याबद्दल मी आता 156(3) मला कोर्टातून सुद्धा ऑर्डर घ्यायची तयारी करतोय. भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी होऊन महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. शिवसेनेकडे मतदारसंघ घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले, परंतु महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पुढील भूमिका ठरवण्यासाठी भोसरीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज भोसरीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एक महिला पदाधिकारी आणि एका पदाधिकाऱ्यामध्ये जोरदार वादावादी झाली. एका पदाधिकाऱ्याने माजी खासदारांच्या कार्यशैलीबाबत नापसंती व्यक्त करत विविध आरोप केले. त्याला एक महिला पदाधिकाऱ्याने आक्षेप घेतला, त्यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. निगडी पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेने गुन्हा दाखल केला आहे. आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची यमुननगर पोलीस चौकीच्या हद्दीत बर्ड व्हॅलीजवळ त्यांचं ऑफिस आहे, तिथे कार्यालयात त्यांची मीटिंग चालवली. त्या दरम्यान बाजीराव लांडे नावाचे माजी पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख हे मीटिंग संपताना तिथं आले आणि एका कुठल्याशा मुद्द्यावर त्यांची आपसात बाचाबाची सुरू झाली. दरम्यान बाचाबाची सुरू झाली असताना महिला पदाधिकारी शिवसेनेच्या यांना ते बोलले आणि त्या दोघांच्या आपसात जी बाचाबाची झाली त्यात त्यांनी त्यांच्यावर हात उभारला आणि शिवीगाळी केली आणि दरम्यान मग इतर लोक चिडले आणि त्यांना तिथं मारहाण सुरू झाली. त्याच दरम्यान पोलीस कंट्रोल रूमवरून निगडी पोलिशनला कॉल प्राप्त झाला. तात्काळ PI निकाळजी आणि टीम तिथे धावून गेली, त्या माणसाला ताब्यात घेतला आणि ज्या पीडित महिला होत्या शिवसेनेच्या पदाधिकारी त्यांची यमुननगर चौकीला रिसर फिर्याद घेतलेली आहे आणि 354, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो आरोपी ताब्यात आहे आपल्या, त्याची वैद्यकीय तपासणी करून अटक करून पुढील तपास करण्याची तजवीज ठेवली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. गांधी जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशनमधील गांधी पुतळ्यांपर्यंत ज्येष्ठांची पदयात्रा. रवींद्र धंगेकर देणार काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा. कसब्यात उघडणार अपक्ष. कांद्याच्या वाढत्या किमती पाहता चोरट्याने पळवला कांदा. आणि कोथरूड मधील जनता पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना घरचा रस्ता दाखवेल, कोथरूडकर संतापले. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.